पोलीस यंत्रणेचा खंडणीसाठी गैरवापर करणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टवादी सरकार आहे. या सरकारमध्ये गृहमंत्री पदावरती काम करणारे अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पोलीस यंत्रणेचा खंडणीसाठी गैरवापर केला. महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा या प्रमुख मागणीसाठी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत सरकारवरती टीका करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जनतेला या प्रकरणाबाबत खुलासा करावा असं आवाहन. आंदोलनाच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष ताराचंद कराळे, भाजपचे नेते जयसिंग एरंडे, तालुका संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, मंचर शहर अध्यक्ष नवनाथ थोरात, हेमंत चिखले, अशोक भोर, सुरेश अभंग, विकास बाणखेले, सोमनाथ फल्ले, ढुमने गुरुजी, डॉक्टर भोजने, प्रवीण डोके, प्रसाद खोल्लम, प्रशांत मोरडे, दत्ता एरंडे, मयूर मोडवे, प्रशांत बानखेले, सुरेश डोके आदि कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याच्या वतीने आपण सर्वांनी काल बघितले की ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना मायबाप जनतेला एक हक्का बसला. त्या ग्रह खात्याच्या खऱ्या अर्थाने आपला सर्वांचा विश्वास या ग्रह खात्यावरती असतो. त्या ग्रह खात्याचे मंत्री आदरणीय अनिलजी देशमुख साहेब यांनी जो प्रकार त्यांच्या ग्रह खात्यामध्ये केला, खऱ्या अर्थाने ज्या आयुक्त साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे 100 कोटीची दर महिन्याला मागणी या गृहमंत्र्याकडून केली जाते, खऱ्या अर्थाने हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बसलेला हा मोठा धक्का आहे. आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीची एकच मागणी असणार आहे की या ग्रह खात्यातील अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा. यांना कोणताही नैतिक अधिकार नाही की यांच्या पदावरती आता राहण्याचा, कारण खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, स्वर्गीय आबा असतील, यांनी जे ग्रह खातं आपण पाहिलं की कसं सांभाळलं, त्याप्रमाणे गेले 5 वर्षांमध्ये आपण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे ग्रह खातं 5 वर्ष जे सांभाळलं हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि आता आपण पाहताय की ह्या ग्रह खात्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार जर या ग्रह खात्यामध्ये होत असेल तर आमच्या मायबाप जनतेने करायचं काय, कोणावरती विश्वास ठेवायचा? आणि ज्या पोलीस दलाचं खऱ्या अर्थाने बदनामी करण्याचं काम या राष्ट्रवादी आणि या महाविकास आघाडी सरकारने केलेलं आहे, त्यांचं आम्ही भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका असेल व मंचर शहर असेल त्यांचा आम्ही जाहीर निषेध या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही करत आहोत. या निषेध कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर मी तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर ताराचंद कराळे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त. संपूर्ण विश्वामध्ये देशामध्ये त्या महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळख आहे. त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये कालपासून परवापासून आपण सर्वजण पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातला घटक आज पाहत असताना सरकारच जर हत्तेखोर होत सरकारच जर मायबाप म्हणून सेवा करण्याच्या ऐवजी जर पैसेच गोळा करत असेल तर जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे. खरं पाहिलं तर भ्रष्टाचार किती मोकळलेला आहे. शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना हे अजिबात मान्य नाही आणि म्हणून आवाज देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आणि राज्याचे मंत्री आणि या तालुक्यात या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेते आणि या शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आज त्यांनी या ठिकाणी येऊन जनतेसमोर आपलं खरं स्वरूप दाखल करावं आणि जनतेला स्पष्ट सांगावं आम्ही काय करतोय ते. भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना तुम्ही आमच्या चुका रस्त्यावर येऊन जनतेला सांगत होता, आज महाराष्ट्रात काय चाललंय तुम्ही या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येऊन सांगावं तुम्ही की महाराष्ट्राच्या सरकारमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये नेमकं चाललंय काय. आता एकही बोलबोला नेता आज मीडिया पुढे येत नाही, एकही महाविकास आघाडीचा नेता जनतेसमोर येऊन सांगत नाही, कारण जनतेपुढे येऊन सांगायला कोण काही झालेली आहे. म्हणून या जनतेला आम्ही स्पष्ट या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलो आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि महाविकास आघाडीचं सरकार यातला फरक बांधवानो तुम्ही पहा, चोर कोण, साव कोण, भ्रष्टाचारी कोण, हप्तेखोर कोण, दिवाळखोरीला महाराष्ट्र नेऊन चाललेले लोक हे सरकार कोण आहे हेच तुम्हाला मी आम्ही या ठिकाणी सांगण्यासाठी आलेलो आहे.
आम्हाला या ठिकाणी परवानगी देण्यासाठी फक्त 10-5 लोकांची परवानगी होती. आम्ही शासनाचे नियम पाळलेले आहेत. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या सरकारला जाहीर निषेध करण्यासाठी, या चोर सरकारचा निषेध करण्यासाठी, या हप्तेखोर सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी आलेलो आहे. भागवाना जर कुंपणच शेत खात असत तर सर्वसामान्य न्याय मागायचा कुणाकडं? म्हणून भविष्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी, सर्व सामान्य बांधवांनी याचा विचार केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी सरकारच्या विरोधात जाहीर निषेध करून या ठिकाणी आपण सर्वांनी त्याचा पाठिंबा आवाज द्या. भारतीय महाविकास आघाडीचं हे नादायक सरकार जन्माला आलं आणि त्यातून आपण पाहत आहे 1.5 वर्षामध्ये यांची अनेक ही अशी नादायक आपत्ती जन्माला आली. सुरुवातीच्या काळात यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणार. चक्रीवादळामध्ये ज्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या सर्वांची नुकसान भरपाई देणार. पण एक सदमा यांनी शेतकऱ्यांना दिलेला नाही. मागील अधिवेशनामध्ये अजित पवारांनी सांगितलं की एकाही शेतकऱ्याची वीज तोड केली जाणार नाही. परंतु अधिवेशन संपलं आणि यांनी यांचे रंग दाखवायला सुरुवात केली आणि यांनी अनेक शेतकऱ्यांचे शेतीपंपाची बिलं असतील जी थकीत असतील त्यांची वीज कट केल्या आणि त्यातून शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान आता होत आहे. उन्हाळ्यामध्ये पिकाला पाणी द्यायचं जे वेळ आहे त्यामध्ये यांनी लाईट कट केल्या. त्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि गेल्या 10-15 दिवसापासून जे विषय रंगत आलेला आहे वाजेंचा, त्या वाजेंना पाठीशी घालण्यासाठी यांनी पूर्ण अधिवेशनामध्ये त्याला निलंबित करण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी विरोधी पक्षनेत्यांना त्याचे सर्व सबूत अधिवेशनाकाळामध्ये त्यांना द्यावे लागले आणि त्यानंतर त्यांनी फक्त त्याचं ट्रान्सफर केली. आणि जेव्हा सर्व राज्यामध्ये आक्रोश निर्माण झाला त्यानंतर त्याला निलंबनाचं पत्र देण्यात आलं. यांना पाठीशी घालणारे कोण आहेत? खरं पाहायला गेलं तर गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, हे सर्व यांना पाठीशी घालत आहेत. यांना यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला होता की हा वाजे म्हणजे लाजण आहे का. आणि खरं पाहायला गेलं तर जसे दिवस जातात या लाजेंचं एक रूप आपल्या सर्वांना जनतेला दिसत आहे. त्यामुळं या महाराष्ट्रातील माता भगिनी असतील, सामान्य माणूस असेल, याला संरक्षण देणारा जो कायदा व्यवस्था राखणारा पोलीस आहे तेच खऱ्या अर्थाने सध्या व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळं या ठिकाणी माता भगिनी सुरक्षित नाही. त्यामुळं मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. या सरकारमधील गृहमंत्री हा याचे हात भ्रष्टाचारांनी बरबटले असतील, 100-100 कोटीचे महिन्याची खंडणी मागत असेल. या सरकारचा जाहीर निषेध करावा तेवढा कमी आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.